युवा ज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं कवठे ग्रामपंचायत इथं बांधकाम कामगारांना पेट्यांचं वाटप करण्यात आलं. युवा ज्योत बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे ग्रामपंचायत इथं बांधकाम कामगारांना पेट्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप माने हे होते. या प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शीतल म्हेत्रे, जय हिंद लोक चळवळीचे समन्वयक सुमित भोसले, संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ सचिव गणेश पाटील, युवा ज्योत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील, कवठ्याचे सरपंच मारुती इंजिनवारे, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार दिलीप माने, शीतल म्हेत्रे, संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक अमोल कोटगोंडे यांनी केलं. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शिवानंद सोनकटले, सुनील अर्वत, ओंकार स्वामी, अक्षय पाटील, आकाश कोळी, राम जगताप, अजय कमळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राध्यापक भीमाशंकर लिगाडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानंद सोनकटले यांनी केलं.